मी विनायक नाबर, मी आर्किटेक्ट आणि प्रॉडक्ट डिझायनर आहे आणि मी मुख्य म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं गाव कोकणात आहे, मठ मांगल्याचा मठ आहे माझं गाव. तर आणि मला लहान पहिली 10 वर्ष वयाचे मी गावात राहिलो हे फार मला महत्त्वाचं वाटतं, कारण माझा सगळा पिंड त्यावर घडलेला आहे. सो आज हा जो शॉर्ट फिल्म ही जी आज प्रदर्शित झाली आणि ती सुद्धा एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये झाली, ह्याचं मला फार कौतुक वाटतं आहे. कारण पाणी त्याचा आयुष्याशी संबंध आणि शाश्वत विकासाशी संबंध हे फार महत्त्वाचं आहे आणि ते लोकसहभागातून झालेलं आहे. हे कुणाच्याही सरकारच्या किंवा परकीय मदतीवर राजाच्या मदतीवर न होता लोकांनी स्वतःसाठी स्वतः सांभाळलेलं असं एक सुंदर सोशल डिझाईन आहे. म्हणजे नुसतंच पाणी साठवणूक नाही आहे, पण त्यामागे एक मोठी शाश्वततेची भूमिका आहे आणि ती आपल्याला आज शिकायला पाहिजे. आणि त्यासाठी पाणी म्हणजे जीवन आणि पाणी हे पवित्र गोष्ट आहे याचं आपल्या पूर्वजांना खूप छान ज्ञान होतं. पाण्यात काही टाकू नये किंवा त्याला खराब करू नये ह्याचं त्यांना व्यवस्थित ज्ञान होतं. आपल्याच कल्चरमध्ये नाही पण इतरही कल्चरमध्ये एन्शंट विजडम त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये पाण्याला फार जपलं जायचं, त्याच्यावर प्रेम केलं जायचं, त्याची पूजा केली जायची. पाण्याला जीवन म्हटलं जातं आहे आणि त्या जीवनाला सांभाळण्यासाठी जे काही करावं लागेल ते पुढच्या पिढीने करायला लागेल. नमस्कार, मी वर्षा राजाध्यक्ष बोलते आहे. मला ही फिल्म खूपच आवडली आणि धामापूर तलाव एक फार एन्शंट तलाव आहे आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि ही डॉक्युमेंटरी पण इतकी सुंदर बनवली आहे तर मी यांचे धन्यवाद करते, सचिन आणि टीम ज्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि वेटलँडवर ते जे काम करतात आहे ते पण फार काळाची आता गरज आहे. तर हे खूप सगळ्या स्टेटमध्ये ह्याचा हे घेतला पाहिजे आणि वेटलँड प्रिझर्व केला पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. नमस्कार, मी रामचंद्र सावंत. मी मूळतः धामापूरचाच आहे, पण माझ्या मी मुंबईला राहतो. अनेक वेळा मी गावीला गेल्यानंतर गावीच असतो. या धामापूर गावामध्ये माझा जन्म झाला याचं मला पूर्ण अभिमान आहे. ही जी फिल्म बघितली गेली, छानपणे दाखवली गेली, ती त्या तलावामध्ये माझं आयुष्य गेलेलं आहे आणि ते सगळं मी प्रत्यक्ष जगलेलो आहे. ह्या धामापूरचं एवढं महत्त्व आहे हे आमच्या लहानपणापासून काय आम्हाला एवढं कळलं नव्हतं, ते आम्हाला या सिनेमाने आम्हाला दाखवून दिलं. मी सचिन, मोहम्मद आणि सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. हे चर्चासत्र आणि ही शॉर्ट फिल्म म्हणजे निसर्गापासून माणूस वेगळा झाला आहे तो पुन्हा एकत्रितपणे आनंदाने नांदणार ह्याची ही नांदीच आहे. आणि आपल्याकडचा निसर्गाचा जो खजिना आहे तो सर्व शहरात देशभरात जगभरात दाखवला गेला पाहिजे. आणि हा जो लोकसहभाग आहे, विशेषतः तरुणांचा जो सहभाग आहे, ही किती मोठी छान गोष्ट आहे. त्यांच्यावर आपण हे शेअर केलेलं आहे, त्यांना घेऊन हा उपक्रम चालवलेला आहे. म्हणजे हा तरुण वर्गांमधली हरवलेली जी संवेदनशीलता आहे ती पुन्हा जागृत करण्याचा अतिशय उत्कृष्ट आणि छान उपक्रम आहे. थँक्यू. माझं नाव राजेंद्र सावंत, माझं गाव कुडाळ आणि मी बेसिकली 35 वर्ष ड्रीप इरिगेशनमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यातून काम केलं. फिनॅलिक्ससुद्धा होती, जैन इरिगेशन पण होती, EPC इरिगेशन पण होती आणि बाटलीबाय इंडस्ट्री पण होती. पहिला जॉब मी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये पुणे कॉलेजला केला आणि त्यानंतर पुढे आलो. आजच्या ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये मला जे ऐकायला मिळालं त्याच्यामध्ये पाणी हा एक मेन विषय होता आणि तुम्ही वेटलँड हा त्याच्यामध्ये जास्त एम्फसाईज केलेलं आहे. तर वेटलँड हा जो विषय आहे हा जास्तीत जास्त आपण जर डिफाईन करू शकलो तर तो डिफाईन केल्यानंतर आणि त्याचं नंतर कॉन्झर्वेशन कसं करायचं आणि त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं हे 3 सब्जेक्ट जर आपण व्यवस्थित मांडू शकलो तर हे सगळे सब्जेक्ट आपण व्यवस्थित मांडून ज्युडिशियल अकॅडमी जी आहे, जशी भाईंदरला उत्तन आहे किंवा भोपाळला ज्युडिशियल अकॅडमी आहे, हे अशा ज्युडिशियल अकॅडमीला जर आपण कन्व्हिन्स करू शकलो तर पुढच्या केसेस जे आहेत त्या केसेस सगळ्या लवकर निघू शकतात. कारण शेवटी वकील किंवा कलेक्टर किंवा कोणी ही त्यांची पुस्तकंच बघत असतात, कारण त्यांच्या पुस्तकामध्ये रेफरन्सेस असतील किंवा मागच्या केसेसमध्ये रेफरन्सेस असतील तर त्यांना पुढची डिसिजन घेता येतात. तर अशा केसेसमध्ये आपलं जर वेटलँड किंवा आपला तलाव
हे जर वेल डिफाइंड असेल तर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो। आणि पाणी ही सगळ्यांचीच गरज आहे। पाण्यासाठी गावागावामध्ये सुद्धा भांडणं आहेत, देशादेशांमध्ये सुद्धा भांडणं आहेत। तर हा सगळा विषय जर बघितला तर हा खूप मोठा विषय। आणि पाणी हे कसं आहे की पाणी हे चांगलं ठेवावं पण लागतं, साठवायला पण लागतं आणि ठेवावं पण लागतं। तर अशा जर गोष्टी बघितल्या तर आपण पाण्यासाठी खूप काम करू शकतो आणि चांगल्या तऱ्हेने आपल्याला काम करता आलं पाहिजे। थँक्यू। नमस्कार, मी अनिल प्रभू मिराशी। मी फिल्म बघितली, फारच सुंदर आहे आणि त्याचं चित्रीकरण आणि एकंदरीत सादरीकरण मस्त आहे। परंतु मला त्याच्यातनं म्हणजे जे काही पुढे तुम्हाला काम करायचं आहे त्यासाठी शुभेच्छा देणं फार चांगलं वाटतं आहे आत्ता ह्या घटकेला तरी। आणि असंच उत्तरोत्तर म्हणजे बरेचसे तलाव किंवा वेटलँडसाठी काम केलं जावं ही माझी सदिच्छा। आणि त्याच्याबरोबर जसं मला मोहम्मदनी म्हटलं होतं तसं सोलर आणि याचं आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, सोलर म्हणा किंवा अजून एक विषय माझ्या डोक्यात होता आत्ता विसरलो, पण त्या गोष्टी पण तिथे झाल्या तर त्या गावांना फायदा होईल एवढंच मला सांगायचं आहे। थँक्यू।